बोला बोला सर. सोयाबीनला आता फुलदारणा चालू झालेले आहे, तर त्याच्यासाठी टॉनिक कुठलं वापरावं लागेल? वाढ कमी आहे पिकाची असं काही वाटतंय का? फ्लावरिंग वाढली पाहिजे. बर, तर अशा अवस्थेमध्ये एक टॉनिक आपण म्हणू शकतो किंवा एक ग्रोथ रेग्युलेटर जे बाहेर कंपनीचं देखील मार्केटला उपलब्ध आहे, ज्याचं नाव आहे अम्बिशन, त्याच्यात अमायनो ऍसिड वाढीसाठी आणि फुलविक ऍसिड जे फ्लावरिंगला मदत करण्यासाठी, तर एक 500 ml अम्बिशन तुम्ही जी कुठली फवारणी तुमची असेल त्याच्यामध्ये घेऊ शकतात. अम्बिशन 500 ml प्रति एकर. वाढती हे औषध वापरल्यानंतर दोघेही काम होतील, म्हणजे वाढीसाठी पण मदत होईल आणि फुलविक ऍसिड असल्यामुळे फ्लावरिंगला पण मदत. मला वाटत दशराव एकनाथ, तुम्ही तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. सर, ही किती दिवसासाठी काम करेल? ते तर याच्यात कसं असतं, बऱ्याच वेळा प्रश्न शेतकरी बांधवांकडनं. हा, मला प्रश्न समजला तुमचा, किती दिवस काम करेल किंवा कधी वापरायचंय. शक्यतो आपण 60 दिवसापासून पुढे किंवा ज्या वेळेला फ्लावरिंगच्या नंतर ज्या वेळेला शेंगा लागायला सुरुवात होते त्या अवस्थेमध्ये आपण याचा वापर करायला सांगतो, आणि दीर्घ काळापर्यंत नियंत्रण असं देखील त्याच्या माहिती पत्रकावरती लिहिलेलं आहे किंवा सांगण्यात येतं. तर दीर्घकाळ म्हणजे काय? जर वातावरण योग्य असेल तर 21 दिवसापर्यंत पण ते काम करतं, पण कधी कधी पावसामुळे किंवा ढगाळ वातावरण जर कंटिन्यू असेल आणि किडीचा प्रादुर्भाव बाकीच्या शेतांमध्ये पण मोठ्या प्रमाणात असेल, तर ते कदाचित आपल्याला थोडस लवकर मग त्या ठिकाणी गरज पडते. पण शक्यतो आपण शेवटची फवारणी जी आहे ती आपण सांगतोय वायगोमध्ये, जेणेकरून अधिकाधिक दिवसांपर्यंत नियंत्रण मिळेल आणि आंतर प्रवेश असल्यामुळे दीर्घ काळापर्यंत काम त्या ठिकाणी ते करू शकेल. याच्याबरोबर टॉनिकची गरज नाही असं नाही म्हणत मी, म्हणजे सुरुवातीला पण मी सांगतोय का टॉनिक प्रत्येक फवारणीमध्ये वापरलंच पाहिजे असं काही आवश्यकता नाहीये. अनावश्यक आपण टॉनिक वापरल्यामुळे काय होऊ शकतं का, पिकाची वाढ जास्त होते, आपल्याला दिसताना चांगलं दिसतं पीक हिरवगार आहे किंवा वाढ झालीये, पण शेंगा त्या ठिकाणी कमी लागतील. आपल्याला पीक विकायचं म्हणजे नुसतं हिरवं पानं पाहून खुश व्हायचं नाही, आपल्याला शेंगा पण जास्त लागल्या पाहिजे, त्याच्यात दाणे पण चांगले भरले पाहिजे आणि दाण्यांची साईज किंवा क्वालिटी पण चांगली पाहिजे. त्याच्यासाठी आपण योग्य बुरशीनाशक जर त्या ठिकाणी निवडलं, तर बुरशीनाशकामुळे काय होतं का, अनावश्यक जे ह्युमिडिटीमुळे आर्द्रतेमुळे जे बुरशीजन्य रोग किंवा ठिपके किंवा जे दाण्यावरती जे वेगवेगळे रोग येतात तर ते येऊ देणार नाही, आणि जेणेकरून उत्पन्नात वाढ पण होते आणि क्वालिटी देखील चांगली येईल. तर टॉनिकच्या ऐवजी चांगल्या बुरशीनाशकांचा मला असं वाटतं तुम्ही आग्रह धरला पाहिजे. हॅलो सर, बुरशीनाशक 2-3 वर्ष वापरलं पाहिजे प्रत्येक फवारणीला? प्रत्येक फवारणीला वापरण्याच्या साठी गरजेचं आहे. आपण बघतोय का निसर्गाचा समतोल ढासळत चाललाय दिवसेंदिवस, पाऊस जो आहे कधी कधी कंटिन्यू सातत्याने 8-8 दिवस त्या ठिकाणी चालू असतो, आणि अशा अवस्थेत काय होतं का मुळांचं काम करणं बंद झालं असतं, झाड ऑलरेडी सुप्तावस्थेत गेल्यासारखं होतं, आणि आर्द्रता ज्या वेळेला वातावरणातली जमिनीतली वाढते मग त्या ठिकाणी वातावरणातली बुरशी पण पटकन त्या पिकावरती हल्ला करते. म्हणून बुरशीनाशक वापरलं असेल मुळात त्या ठिकाणी तो होणार नुकसान जे हे आपलं होणार नाही ही काळजी घेतली जाईल. सर, आमच्याकडे जास्त म्हणजे प्राईस जरा वेगवेगळे बुरशीनाशक, जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्या फॉर्ममध्ये अँट्रॅकॉल नावाचं बुरशीनाशक सांगितलं जे कॉन्टॅक्ट मध्ये काम करतं स्पर्शजन्य. 2 नंबरच्या फवारणीत जे ते तुम्हाला ब्युनोस नावाचं बुरशीनाशक सांगितलं जे आंतरप्रवाही आणि कॉन्टॅक्ट दुहेरी काम करतं, आणि तिसऱ्या फवारणीमध्ये नेटिव्ह बेस, जसं अँट्रॅकॉल झिंक बेस्ड असलेलं औषध आहे तसं नेटिव्ह हे कॅल्शियम बेस्ड असलेलं औषध आहे. तर याचा वापर जर आपण केला तर जे मी एक स्लाइड दाखवली होती का दाण्यांचं वजन जे 1000 दाण्यांचं किंवा 100 दाण्यांचं वजन ज्या वेळेला आपण करतो तर त्याच्यात देखील तुम्हाला फरक दिसेल, नेटिव्ह वापरल्या ठिकाणी चांगला फरक तुम्हाला पाहायला मिळेल. हॅलो, बोला, येतोय आवाज तुम्हाला. सर, सोयाबीनची हाईटच वाढत नाही, सोयाबीनची 5 एकर सोयाबीन आहे माझी, त्याची हाईट अजिबात वाढणार. तिथं पाणी वगैरे साचतंय शेतामध्ये? नाही सर, जमीन बडी ज्वारी यायची जमीन आहे, हाईटच वाढणार
तीनवर जर कोणत्याही वरायटी सोयाबीन पेरलं तर व्हाईट वाढणार. पानं पिवळसर झालेले दिसतायत. नाही नाही पानं पिवळे नाही हिरे घरात. आजच आपली गहू फवारणी केली बुरशीनाशक फवारलं हाईटच वाढणार तिची. बुरशीनाशक वापरलंय साफ. आणि मला सांगा खतांचा वापर करतात तुम्ही रासायनिक किंवा जैविक खतांचा किंवा शेण खताचा? 12-32-16 आणि पेन्सिल वापरलंय. वापरले ऑलरेडी. तर बघा बऱ्याच वेळा काय होतं का जसं यावर्षी आपण बघतोय सातत्याने ढगाळ वातावरण किंवा भरपूर पावसामध्ये काय होतं मोकळा सूर्यप्रकाश मिळत नाही किंवा जसं आपण आपल्या गाडीच्या कार्बोरेटर मध्ये आपण फ्युएल म्हणजे हवा आणि इंधन याचं मिश्रण पाहिजे असतं